राम राम। मैं औला घनश्याम बनसोडे राहणार लोखंडी सावरगाव। 1 तारखेला आमच्या जमिनीमध्ये आमच्या गावामधले बनसोडे कंपनीमधले माझ्या समाजामधले माझ्या वडीलपार जी जमीन असलेली त्या जमिनीमध्ये येऊन मी तिथं निशिगंध फुलशेती करतो आहे। फुला शेती आहे, निशिगंध अष्टल गुलाब वगैरे लावलेले आहेत आणि बीडफाट्या रोडला रोजचे कळम आणि बीड रोडला रोज फुलं युक्त आहे। माझा रोजचा धंदा रोजीचा आहे। तर ह्या रोजीच्या धंद्यामुळं पोटावर लात मारली, ह्या लोकांना माझे फुलं 2000 झाड उपटिलं आणि झाड उपटून बाहेर फेकून दिलं, काही झाडं तोडले। पुन्हा माझा वायर 2 पोलचं वायर म्हणजे 450 फूट वायर माझं ह्यानं तोडून तुकडे गेले। मग हे प्रकरण माझं झालं 1:30 वाजता। मग मी काय करायचं या प्रकरणामुळं, म्हणून दाद मागाय पोलिटिशियनला गेलो। पोलिटिशियनला मी 2 वाजता पोहोचलो। तर 2 वाजता गेल्यानंतर PI एक PSI होते, ते मग त्यांना सांगितलं ते आलते। त्याने लगेच एका अधिकाऱ्याला फोन केला त्यांच्या हाताखाल्याला। तर त्यानं जर फोन उचलला असता तर माझं हे नुकसान थांबत होतं। तर त्या व्यक्तीनं फोन उचलला नाही, मला नंबर दिला, मी लावला, माझा फोन उचलला नाही, रिंग वाजायची बंद व्हायची। तेवढ्या प्रकरणामध्ये 3 तासामध्ये फोन उचलला नसल्यामुळं माझं पुरं 4 वाजेपर्यंत पुरं टोटल त्यानं माझं अष्टल शेतातले पुरे झाडं फिडं तोडून सगळे फुलाचे रोजची मजुरी विकून करून खायची मजुरीचं सगळं त्यानं बर्बाद करून टाकलं माझं। आणि पुन्हा आम्ही ते आडवाडवी करायला तर आम्हाला दगडफेक केली, हाणामारीची वेळ आली आम्हाला, म्हणून आम्ही पळ काढला। म्हणून पोलीस स्टेशनला आलतो आम्ही। ते पोलीस स्टेशनला आल्या तर आमची पुन्हा आमचे गुन्हा दाखल करा म्हणून आमची केस घ्या म्हणलं, तर ह्यांची आमची केस घेतलेली नाही। आम्ही जर बोलायला गेलो तर आम्हाला दम द्यायला लागले, तर आम्हाला धमक्या द्यायला लागले। तर मग ह्या पोलीस स्टेशननं आमची जर शिकायत नाही घेतली, आमची दाद जर नाही ऐकली, तर आम्ही वरिष्ठाकडे जाऊन आम्ही मागू त्यांना न्याय। आणि हे प्रकरण माझं कोर्टात चालू आहे, न्याय परिवेष्ट आहे। याच्यावर इथल्या अधिकाऱ्यानं ADO ऑफिसनं आम्हाला निकाल दिलेला आमच्यासारखा वारसाचा। मग ते वारस फेर होण्याकरता मी कोर्टामध्ये वारस फेर होण्याकरता दाखल केलेला आहे। 218 गट नंबर त्या जमिनीमध्ये मी फुलशेती लावलेली आहे आणि त्याच्यामधला उत्पन्न आहे तेवढं उत्पन्न नष्ट केलं ह्या लोकांनं। माझं टोटल 5 लाखाचं उत्पन्न नष्ट केलं या। आणि ही दाद मागण्याकरता गेलो त्या ना, तर माझं ते काय घेतलं नाही तक्रार। आणि तक्रार घ्या म्हणलं तर ते म्हणतात की त्यांची बी आम्हाला तक्रार घ्यावं लागेल, की त्यांची तक्रार घ्यायला त्यांना 7-12 आहे का? जेवढे लोक माझं उत्पन्न नष्ट केले तुम्ही ते 7-12 आहेत का? त्यांच्या नावाचे 7-12 आहे का? त्याने येऊन कब्जा केलेलं काही आहे का त्यांच्यापाशी? हे पुरावे बघायच्या आधीच आम्हाला येणं धमकवाय चालू केलंय। बनसोडे साहेब, आपण लोखंडी सावरगाव जमीन प्रकरण आपलं न्याय परिवेष्ट आहे आणि आपल्या हक्काची जमीन हो तुमच्या सर्व नातेवाईकाच्या नावावर व्हावी यासाठी आपण कोर्टातही दाखल केलेलं आहे। दाखल केलं ना कोर्टामध्ये, कोर्टाने सुद्धा याचा निकाल लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे आहे ना। मग असं असताना आपल्या शेतातील नासधूस करणारे हे व्यक्ती कोण? तेच आमच्या गावातले, आमच्या जवळचे, आम्हीच वारस आहो म्हणून आले। मग वारस आहे तर त्याने पुरावे कोर्टात दाखल करायचे, त्यांचं काय मागायचे ते कोर्टात न्याय मागायचा ना। कोर्ट जे देईल ते आम्हाला मान्य आहे ना, न्याय परिवेष्ट जे न्याय देईल ते आम्ही ऐकायला तयार आहोत ना। पण याने कोर्टात मांडायचं, कोर्टात मांडण्याच्या अगोदर पिकाची हानी मार नुसतवा करून आमचं वाटोळं करून ह्यांना काय फायदा मिळणार आहे? आणि ते आम्ही मागा गेलं तर आमच्या अंगावर पतपनाच माणूस यायला लागले। मग एवढ्या माणसानं गेलं जे 2 माणसं काय करणार त्यांच्या पुढं? ते म्हणले तुमचं प्रकरण घेत नव्हत म्हणले, तुम्हाला त्यांच्यावर केस करायची तर त्यांनाही बोलू जाऊन तुमच्यावर केस करायला लावतो म्हणले। मग आमच्यावर केस करायला लावायचे तर मग त्यांच्यापाशी पुरावे बघा ना, त्यांच्यापाशी 7-12 आहे का? त्यांच्यापाशी पुरावा आहे का? 218 त्यांच्याकडे कागद आहेत का? यापूर्वी बी 218 केस झालेली त्यांच्यावर, तर 218 केस झाली त्या माणसाला कुठं जमीन कुठली आहे ती माहिती नाही। पोलिटिशियनला नोंद आहे, व्यापार फाटलेला आहे याचा, याची चौकशी करायला पाहिजे त्या माणसानं। न्याय द्यावा हो, यांच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा।
यांनी चौकशी करावी, त्यांचं कागदपत्र तपासावे, खरे त्यांच्या नावावर जमीन आहे का बघावी, 218 मध्ये यांच्या नावावर कागद आहे का, तिथली सातबारा आहे का, 219 मधली सातबारा घ्यायची 218 मध्ये आहे म्हणून जमतंय का, भांडण चालू आहे 213 219 220 21 14 15 16 17 याचा पुरा कोर्टामध्ये वाद चालू आहे. अंबाजोगाई ग्रामीण प्रशासनाने आपली तक्रार